पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारून आपली वेगळीच ओळख निर्माण केली. अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे, म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलंय आणि आता त्यांनी नवीन घरात गृहप्रवेश देखील केलेला पाहायला मिळतोय. एक खास पोस्ट शेअर करत अजय यांनी याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच अजय यांच्या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेले घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अजय यांनी नव्या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळतोय. त्यांनी आपल्या नवीन घराच्या दारात उभं राहून हा फोटो काढला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत म्हटलंय की 19 जूनला नवीन घरामध्ये गृहप्रवेश, त्याच दिवशी पावनखिंड चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. योग जुळून आलाय, उत्तम मुहूर्तावर दोन्ही गोष्टी घडल्या, महादेवाचा आशीर्वाद. हे घर म्हणजे अजय यांच्यासाठी स्वप्न होतं. त्यांनी ऐतिहासिक भूमिका ही रुपेरी पडद्यावर साकारलीच, पण ते प्रत्यक्षातही तीही भूमिका जगले आहेत. शिवाय त्यांचं इतिहासावर प्रचंड प्रेम आहे हे वारंवार लक्षात येतच. ज्या मातीत इतिहास घडला, बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली, त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता खऱ्या अर्थानं सत्यात उतरलंय. तर त्यांचं हे घर आणि त्यांचे विचार चाहत्यांना आवडले असून त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय. तर तुम्हालाही त्यांचं हे घर आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बोलावल्या वाचू नाही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळ भरी पण सांग तू येशील का येशील का सखी मंद झाल्या. बाबूजी बाबूजी म्हणजे मराठी संगीत प्रवाहाचे खरे आनंद यात्रे. बाबूजींचं हे माझं अत्यंत लाडकं गाणं, हाच आनंदाचा वारसा आम्ही पुढे सोपवतोय दोघींना, म्हणजे आमच्या स्पेशल 5 टीम मधल्या विद्या आणि अभयांना. बघूयात बाबूजींचं त्यांचं लाडकं गाणं कोणतं आहे ते.